पीपलगांव मातनकर के सीमा किशोर मेश्राम की सोमवार 22 मई को सर्पदश से मृत्यु हुई हिंगन घाट उप जिला रुग्णालय की अनदेखी और लापरवाही वाली व्यवस्था के शिकार सीमा मेषराम के होने की बात परिजनों द्वारा बताई गई है उप जिला रुगणालय में लोक प्रतिनिधि द्वारा मॉड्यूलर आईसीयू स्थापित किया गया है उप जिला रुग्णालय में नए से डायलिसिस और स्कैन मशीन को कार्यान्वित किया जाने वाला है लोक प्रतिनिधि विशेषज्ञ डॉक्टर की कमी के मामले को गंभीर क्यों नहीं ले रहे हैं ये सवाल जनता पूछने लगी है हिंगन घाट उप जिला रुग्णालय में विशेषज्ञ डॉक्टर की कमी दिनों दिन दिखाई दे रही है इसी का शिकार पिंपड़ गाँव माधन गाँव गाँव की गरीब महिला हुई है उचित उपचार उपलब्ध रहते हुए इस मामले में एंटी स्नेक वेनम एस क्यों नहीं दिए गए ऐसे कई सवाल गंभीर हैं। ये हर वक्त सभी उप जिला रुगणालय में उपलब्ध रहते हैं इस पूरे मामले में प्रकाश डालने का प्रयास एन न्यूज द्वारा किया गया मृतक के पति जो इस पूरे मामले में गवाह है उन्होंने उप जिला रुग्णालय आरोप सवाल उठाए हैं इस पूरे मामले में दो बच्चों की मां की ममता को छीना है तो वहीं पति ने अपनी पत्नी को खोया है गरीब परिवार इस हादसे का शिकार हो गया है किस प्रकार सीमा में शाम पे इलाज हुआ है आई जानते हैं उसके पती किशोर के जुबानी आतंकरेत्याला सर्पदंशामुळे काल उपचाराअभावी सीमा किशोर मेश्राम यांचा मृत्यू झाला आहे तेव्हा त्यांच्या संवेदना आपण जाणून घ्या दुःखादरी आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे उपचार कसे झाले काय झाले दादा मला सांगा काल पहिल्यांदा तुम्ही हॉस्पिटलला गेला तर आपल्याबद्दल आपल्या पेशंटवर काय उपचार करण्यात आले तिथं गेल्यानंतर तो काय झालं असं विचारत होते तर मी त्यांना सांगितलं आहे का बाबा ती म्हणत आहे उंदीर चाललं उंदीर चाललं म्हणून तर मग त्यांनी का नाही इंजेक्शन काय दिलं माहीत नाही दोन इंजेक्शन दिले आणि गोळ्या दिल्या बाकी मग काही चेक नाही केलं त्यानं का काही नाही काही नाही बस त्याच्यानंतर आपण म्हणजे घरी आले किंवा कुठला म्हणजे काय सांगितलं डॉक्टरनी घरी जा सांगितलं का आपल्याला ॲडमिट ठेवलं की ऑब्झर्वेशनमध्ये राहा ह्या दवाखान्यातच असं काहीही सांगितलेलं नाही त्यानं काही सांगितलं नाही का बा तुम्ही इथं थांबा किंवा का करा काही सांगितलेलं नाही मग नंतर आम्ही घरी आलो त्याच्यानंतर पेशंटची तब्येत सिरियस झाली पुन्हा अजून घेऊन गेलो तर म्हणजे आता तुमची पेशंटची तब्येत सिरियस आहे म्हणे तुम्ही सेवाग्रामला घेऊन जाऊ शकता म्हणून लावले काही लावलेलं नाही सलाईन नाही लावली ना काही ना काही लावलं त्यांनी तुमचं काय म्हणणं आहे का जे उपजिल्हा रुग्णालयात आपण गेले किंवा त्याबद्दल तिथे उपचार योग्य पद्धतीने झाले नाही किंवा उपचार करण्यातच नाही आले कसं काय म्हणणं नाही उपचार केलेलाच नाही त्यांनी बरोबर त्यांनी अगर उपचार केला असता सर ब्लड वगैरे चेक करून किंवा तिथं थांबवलं असतं सर तर तो जीव जात नव्हता माझ्या पत्नीचा एकूणच याच्या संवेदना जरी दाटून आल्या असल्या तरी याच्यानंतर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला रेफर जे आहे सेवाग्रामला करण्यात आला उपजिल्हा रुग्णालयाकडून तेव्हा डॉक्टरनी काय सांगितलं कोणत्या डॉक्टरनी सर उपजिल्हा रुग्णालयातली डॉक्टरने दुसऱ्यांदा जेव्हा आपण गेले तेव्हा काय बोलू हा तर ते त्यांनी रेफर देऊन तुमच्या पेशंटची तब्येत सिरियस आहे म्हणे तुम्हाला सेवाग्राम घेऊन जावं लागेल म्हणे तेव्हा तुम्ही गाडी करून सेवाग्राम सेवाग्रामला घेऊन गेलो मग एकूणच सर्पदंशाचे उपचार उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे तेव्हा ते उपचार तुमच्याजवळ तुमच्या पेशंटला केले गेले नाही का नाही केले काहीच नाही केलं ती काही चेक नाही केलं ना ब्लड चेक केलं तिचं ना काही ना तिला सलाईन लावली तिथं काहीही केलं नाही शे नेक्स्ट चान्सला नेल्यानंतर मग लागत ऑक्सिजन वगैरे त्याने लावलं लावण्याचा हे लावलं तिला मग लागत पण तो उपयोगाचा कोण आहे सर जेव्हा उपयोग करायला पाहिजे त्यावेळेस उपयोग नाही केला त्याने एकूणच आपलं उपजीविकेचं साधन काय आहे आपण कुठले कुठला म्हणजे रोजगार करता किंवा काय म्हणणार मी मजूर रोज मजुरी करतो सर दोन मुलं आहे सर मला लहान लहान एकूणच आपण जेव्हा पिंपळगाव माथनकर इथे सीमा मेश्राम यांच्या घरी आलो त्यांच्या संवेदना दुःखात जरी असल्या डोळ्यातून आसू पडत आहे अशीच काही अवस्था असली तरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे उपचार व्हायला पाहिजे होते किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्पदंश झाल्यानंतर जे उपचार उपलब्ध आहे ते उपचारच केले गेले नाही असंच काही यांचं म्हणणं आहे दोनदा हे सरकारी दवाखान्यात गेले सकाळच्या वेळेला गेले त्याच्यानंतर वेदना होत असताना पुन्हा डबल जे आहे दुसऱ्यांदा उपजिल्हा रुग्णालयात गेले उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्यांदा गेल्यानंतर पेशंट अत्यावस्थेत आहे किंवा सिरियस आहे असे जात आले तेव्हा ते जे ते, आहे तिथून त्या पेशंटला रेफर सेवाग्राम इथे करण्यात आले पण त्यानंतर पेशंट दगावला त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर एकूणच परिसरात हा ठपका पडलेला आहे किंवा सर्पदंशाच्या इलाज उपजिल्हा रुग्णालयात नाही आहे किंवा उपजिल्हा रुग्णालयात या सुविधाचा अभावामुळेच यांच्या पत्नीचा जीव गेला असंच काही म्हणावे गाव मातनकर येथे किशोर मेश्राम यांच्या घरी आलो आहे यांच्या पत्नीचा काल सर्पदंशामुळे अभावीच मृत्यू झाला तेव्हा त्या ज्या पत्नी आहे त्यांच्या आई आहे त्यांच्या संवेदना काय आहे आपण मला सांगा आई तुमच्या मुलीचा काल सर्पदंशाने मृत्यू झाला तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल म्हणजे उपचार योग्य पद्धतीने उपजिल्हा रुग्णालयात करण्यात नाही आले का करण्यात नाही आले ही डॉक्टरची खूप कमजोरी आहे पण असं कमजोरी कधी करावं नाही जो पेशंट जास्त सिरियस असते त्याला भरती घ्यावं त्याचा हो, इलाज करावं असं माझं म्हणणं आहे तर तुमचं उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयाबद्दल काय म्हणणं आहे त्या त्या सुविधा उपजिल्हा रुग्णालयात सा सरपंचांच्या झाल्यानंतर त्या सुविधा किंवा ते इंजेक्शन उपलब्ध आहे तेव्हा तुमच्या मुलीला ते म्हणजे उपचार करण्यात आले नाही का करण्यात नाही आले आहे पण का नाही केलं तुमची डॉक्टरची जे पद्धत आहे तुम्ही का नाही करत पेशंटला कशासाठी तुम्हाला डॉक्टर केलेला आहे पेशंटला वाचवासाठी केलेलं आहे ना मग का नाही करत तुम्ही डॉक्टर झाले म्हणून काय कसं काही पेशंटला करून द्यावं हो का हे शक्य नाही आहे याच्यावर मग काही कारवाई करावं हो किंवा गरीबाला काही मदत करावं हो ही माझी विनंती आहे एकूणच आपण यांच्या संवेदना दुःखात जरी असल्या असले तरी याच्या संवेदना जाणून घेतली आहे उपजिल्हा रुग्णालयात उपचार उपचार जे उपचाराअभावी सीमा मेश्राम यांचा मृत्यू झाला अशीच काही जे प्रतिक्रिया आहे कुटुंबियाकडून देण्यात आली आहे पिंपळगाव मातनकर येथे आला काल सीमा मेश्राम यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला उपजिल्हा रुग्णालयात सुविधाचा अभाव किंवा योग्य उपचार पद्धती वापरली गेली नाही त्याच्यामुळे सेवाग्राम येथे यांचा मृत्यू झाला आहे ते तेव्हा त्यांच्या सासूबाई आहेत त्यांचं काय म्हणणं आहे प्रशासनाबद्दल काय म्हणणं आहे उपदर्शन झालं नाही माझ्या सुनबाईचं तर हे काही नाही काही येईन ना मदत करावं माझ्या मुलाला आणि मदत करून आमच्या घरी येऊन पाळावं ठीक आहे दवाखान्यात नेलं तेव्हा काय उपचार झाले तुमची तुमची सुनबाई घरी आली होती तेव्हा काय काय परिस्थिती काही काहीच नाही उपचार काहीच केला नाही पाहिलं नाही काही नाही दोन न दिले मग म्हणे तुमचे पेशंट घरी ठेवलं नाही ठेवलंच नाही सर काहीनं तिथं आणि डबल नेले तर म्हणे का तुम्ही शिवाग्रामले तुमची केस हलवा इथं काही होत नाही असे म्हणत होते ते लोक डॉक्टर लोक एकूणच उपजीवला रुग्णालयात पहिल्यांदा गेले दुसऱ्यांदा गेले दुसऱ्यांदा गेल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं की हा पेशंट या पेशंटला तुम्ही सेवाग्राम त्या मोठ्या हॉस्पिटलला हलवा कारण का पेशंट सिनियर्स आहे अशी जी माहिती आहे कुटुंबियांना देण्यात आली कुटुंबियांनी पेशंटला सेवाग्राम येथे हलवलं पण तिथे उपचारादरम्यानच सीमा मेश्राम यांचा सर, सर्प सर्पदंशाने मृत्यू झाला पिंपळगाव मातनकर येथे सर्पदंशामुळे काल सीमा मेश्राम याचा अकस्मातिक मृत्यू झाला किंवा उपचाराअभावी मृत्यू झाला असंच काही म्हणा लागेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते पण योग्य उपचार पद्धती वापरल्या गेली नाही किंवा जे उपचार उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे ते देण्यात आले नाही आपण आज पाहू शकता सीमा मेश्राम यांच्या कुटुंबियाची परिस्थिती किंवा त्यांचं घर जे आहे खूपच हालाकीच्या परिस्थितीत आहे त्यांची एकच मागणी आहे की या ह्या उपचार झाला असता तर माझ्या पत्नीचा जीव वाचला असता अशीच मागणी आहे त्या कुटुंबीयसुद्धा या दुःखात खळबळून गेले आहे उपचारा उपचाराअभावीच मृत्यू झाला असंच यांचं म्हणणं आहे पिंपळगाव मातनकर या शिवारात या गावी आलो आहो काल सर्पदंशामुळे सीमा मेश्राम यांचा अक आकस्मित मृत्यू झाला किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराअभावी उपचार केले नाही गेले आहे तुम्ही त्या घराची परिस्थिती पाहू शकता आज त्यांची गरबी जे आहे ते एकदमच म्हणजे एक संवेदनशीलच आहे घराची परिस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणात गंभीर आहे आणि याच परिसरात किंवा याच ठिकाणी सीमा मेश्रामला जिथे सापानी दंश केला आपण त्या ठिकाणी एन बी सी न्यूज केली हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट